केंद्रातील मोदी सरकारने केलेली इंधन दरवाढ, वाढती महागाई याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याप्रसंगी गॅस सिलेंडर आणि दुचाकीला फुलांचा हार घालून प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी आमदार शिंदे म्हणाल्या, केंद्र सरकार पेट्रोल डिझेलचे दर रोजच वाढवत आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1,000 रुपये इतकी झाली आहे. दरवाढ, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे. चुलीचा धूर आणि वाढत्या महागाईमुळे अश्रू डाळत संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. काँग्रेसची राजवट असताना इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या. तेच लोक दरवाढीबाबत मूग गिळून गप्प आहेत. भाजप नेत्यांना गोवऱ्या पाठवायचे काय, असा सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केलाय. मुद्दे सगळे बाजूला, जे लोक एकेकाळी म्हणत होते की अरे लाव रे तो व्हिडिओ, आता त्यांचेच गुण गाठत आहे. एकंदरीत आपल्याला कळतं की ह्यांची साजिश हे फक्त डिव्हाइड अँड रूल आहे. इलेक्शनच्या तोंडावर महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून, विकासाचे महागाईचे मुद्दे बाजूला सोडून, हेच हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे. आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे विकास करतो. आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच, म्हणजे आता जे ज्या पद्धतीने वापरत आहे हाच नेम पूर्ण उलटण्याच्या विरोधात, आणि आता ते होताना देखील दिसत आहे. शेवटी ह्या सगळ्या संस्था ह्या ऑटोनॉमस आहेत, त्याच्यावर कोणाचा दबाव काँग्रेसनी तर त्याचा वापर कधी केला नाही आणि आम्ही आमची संस्कृती पण नाही आहे तसा करण्याचा. तर मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी ते डायरेक्टरेट हे ॲक्च्युली खूप महत्त्वाचे, ह्यांचे ठराविक क्लाइंट जे असतात त्या बघतात, तेच बघायला पाहिजे. पण आता काय म्हणजे कोणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटीलजी म्हणाले, तुम्ही पेटीएमवर पैसे दिले तर आम्ही ईडी, म्हणजे ह्यांनी साबित केलं आहे, कुठेतरी ह्यांनी कन्फर्म केलं की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसते. ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि सिलेंडर फक्त 350 रुपये झालं होतं, तेव्हा त्यांचेच मंत्री आमचे आदरणीय प्रधानमंत्री मनमोहन सिंग बांगड्या पाठवले, तर बांगड्या पाठवणं कमतरते कमी असण्याचं प्रतीक नाही आहे. म्हणून त्यांनी काय सिद्ध केलं आणि आता 1,000 रुपये सिलेंडर झालंय तर आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा. आणि म्हणून ह्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. तरीही सरकार हातात नाही आहे, म्हणजे ह्याच्यातून कळतं की इलेक्शन तोंडावर आलं की यांचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज निर्माण होतात. कोणाला ईडीची भीती दाखवली जाते, कोणावर रेड केली जाते, कुठे काळे कायदे 700 आत्महत्या झाल्यानंतर काळे कायदे मागे घेतले जातात, कुठे पिक्चर रिलीज होतात, कुठे दंगली केल्या जातात. म्हणजे लोकांचा जीव घेऊन हे राजकारण करणारी यांची मानसिकता आहे. आणि आज काँग्रेस त्यांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या प्रती आणि साठी आम्ही रस्त्यावर. या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मला टोकळ, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.